2 फेब्रुवारीला कल्याणपूर्वेत घटना घडली होती. आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना सिंधी गटाचे महेश गायकवाड जे शहरप्रमुख आहेत त्यांच्यावर गोळीबार केला होता उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत. त्यामुळे कल्याणपूर्वेचं वातावरण जे आहे ते गढूळ झालं होतं आणि राजकीय वातावरण तापू लागलं होतं. परंतु ह्या सगळ्या प्रकारातून दैव बलवत्तर म्हणून महेश गायकवाड वाचलेले आहेत आणि आज ज्युपिटर हॉस्पिटलमधून ते घरी येत आहेत. त्यांना घरी येण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात त्यांचा जल्लोषात स्वागत करत आहेत. माझ्या पाठी पाहू शकता की कशाप्रकारे आता कार्यकर्त्यांची लगबग सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या कार्यालयाजवळ महिला ज्या आहेत त्या रांगोळ्या काढू लागलेल्या आहेत आणि स्वागताची ती जय तयारी करत आहेत. कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहता कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे स्वागताची तयारी केली आहे ते आपण विचारणार आहोत. आपल्यासोबत आता काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की महेश गायकवाड आज डिस्चार्ज घेऊन येत आहेत काय कशा प्रकारची तयारी तुम्ही काय करू. तयारी प्रत्येक जण आपला आनंद साजरा करतोय आपापल्या परीने जे काही महेश शेटकरता करायचे ते करतायत. ठाण्यापासून ते आता घरी येईपर्यंत जवळजवळ बऱ्याच ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी बॅनरबाजी केलेली आहे. आतापर्यंत महेशदादा सुखरूप राहावे याकरता बऱ्याच जणांनी प्रार्थना केलेल्या आहेत. त्याचं आता येताना पण 2-4 देवस्थळ देवस्थान आहेत त्यांचं दर्शन घेऊन आपल्या चाहत्यांमध्ये महेशदादा इथं येणार आहेत. एक कार्यकर्ते आहेत त्यांनी आपल्या छातीवर देव माणूस हे नावाचं चित्र रेखाटलं आहे. दाखवा जरा ते चित्र. आपण पाहू शकता की कशा प्रकारे हे चित्र रेखाटलेलं आहे. त्यांनी काय सांगाल काय भावनेतून तुम्ही हे चित्र रेखाटलंय. ते मी माझ्या स्वतः माझ्या इच्छेने अनुसरला आहे हे केलेलं आहे कारण की मी त्यांचा एकदम त्यांचं फॅन आहे. त्यांच्यासाठी त्यांचे जे कार्य आहेत ना त्यांचे कार्य भरपूर महान आहे म्हणून मी माझ्या इच्छेने ते नाव रेखाटलं आहे. कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो बरकरार आहे आणि या कार्यकर्त्यांच्या जल्लोषामुळे कुठेतरी पुन्हा एकदा स्वागत जोरदार होत आहे कारण की कार्यकर्त्यांचं म्हणणं टायगर अभिजिंद आहे. किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण.